फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे हलगी वाजवत गावभर रंग उडवत रंगोत्सव साजरा करण्यात आलाय. तर होळीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे रंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हलगी वाजवत गावभर रंग उडवत तरुणांनी होळीचा उत्सव साजरा केला. बाबरा गावच्या परंपरेनुसार दरवर्षी एकत्र रंग तयार केला जातो आणि गावभर रंगाची उधळण केली जाते. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसची साथ सुरू असल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर बाबरा गावात यावर्षी ओला रंग न खेळता कोरड्या रंगाची उधळण करत हा उत्सव साजरा करण्यात आला. तर होळीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. रमाई आवास योजनेअंतर्गत बाबरा गावातील 24 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मंजूर झाला असून प्रति घरकुल 1,20,000 प्रमाणे एकूण 28,80,000 तर बाबरा ग्रामपंचायत 14व्या वित्त आयोगातून मागासवर्गीय वस्तीमध्ये सार्वजनिक पाण्याची टाकीकरिता 1,65,000 आणि अंगणवाडी परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याकरिता 5,00,000 रुपये गावामध्ये भूमिगत गटाराकरिता 1,75,000 रुपये अशा एकूण 27 कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय. यावेळी बाबरा गावचे सरपंच खुशालराव पवार, मिनाजुद्दीन शेख, वसंत वाघ, राजेंद्र चव्हाण, अंबादास काथार, रामचंद्र काळे, राजेश भिवसने, संतोष भिवसने, धनंजय महाजन, श्रीमंत चव्हाण, राहुल भिवसने, राहुल दनके, जगन्नाथ दनके, कडुबा दनके, काकासाहेब भिवसने, प्रकाश मैंद, संदीप बनसोड आदींसह लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अमोल दनके, MCN न्यूज, बाबरा.